कास्ट व्हॅलिडिटी बद्दल अनेक आमच्या दर्शकांना अडचणी आहेत, शंका आहेत, तर त्या आपण एक एक पाहूया. सुशांत यांचा एक कॉमेंट होता, 1961 पूर्वीच्या महसुली पुराव्यामध्ये स्पष्ट जातीचा उल्लेख आहे. 1961 पूर्वी ग्रँडफादरचे विलोद महाराष्ट्रामध्ये होते, पण 1960 महाराष्ट्र सध्या कर्नाटक मध्ये येतोय, तर अशा वेळी महसुली पुरावे एक्सेप्ट केले जातात का? हे बघा सुशांत, तुम्ही महाराष्ट्रामध्ये पूर्वी म्हणजे तुमचा जो विलेज आहे तो महाराष्ट्रामध्ये होता, परंतु सध्याच्या मितीला ते आता कर्नाटकमध्ये, तर त्या अशा वेळेस तुम्ही म्हणजे कर्नाटकचे रहिवासी आहेत, तर त्याच्यामुळे तुम्ही इथं जे कास्ट व्हॅलिडिटीसाठी प्रकरण म्हणजे ते तुमचा कर्नाटकमध्ये तुम्हाला ती व्हॅलिडिटी मिळेल महाराष्ट्रात, कारण सध्या तुमचा रहिवास, आता तुम्ही म्हणतात इथं रहिवास पुरावा आहे, परंतु तुम्ही 1961 पासून सलग म्हणजे महाराष्ट्रात जर राहत असाल तर मग तो तुम्हाला इथं त्याचे बेनिफिट्स भेटतील. आता गणेश राठोड यांचा म्हणजे कॉमेंट्स आहे, सेंट्रल कास्ट फॉर बंजारी ओबीसी काय सिलेक्ट करावे? हे बघा, सेंट्रलमध्ये फक्त तीनच जाती असतात, एससी, एसटी आणि ओबीसी. विजय एनटी ह्या ज्या जाती आहेत त्या ओबीसीमध्ये गणल्या जातात, म्हणून तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही सेंट्रलचा कास्ट काढणार असाल तर त्यावेळेस तुम्हाला ओबीसी सिलेक्ट करावं लागेल. त्याच्यानंतर आउट ऑफ झोन यांनी कॉमेंट्स केले, सर ऑनलाईन डॉक्युमेंट्स व्हेरीफाईड इन प्रोसेस असं दाखवतंय, किती दिवस सात येईल? तर तुमचं म्हणजे प्रकरण त्यांनी म्हणजे व्हेरीफाय झालंय, म्हणजे त्यांचा मीटिंग मध्ये ठेवलेला आहे, आणि ज्यावेळेस पण ही मीटिंग होईल त्यांची, त्याच्यामुळे तुमचं जे प्रकरण आहे त्याच्यावरती निर्णय घेण्यात येईल. आकाश पवार यांनी सांगितलंय, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट वर एज्युकेशन असा मेन्शन केला आहे, तर तीच व्हॅलिडिटी आपल्याला जॉबसाठी पण चालेल का? चालेल, तुमच्याकडे म्हणजे ते जातीचा व्हॅलिडिटीचा प्रमाणपत्र आहे तर तुम्ही ते वापरू शकता. त्याच्यानंतर सर, पुणेला शिक्षणासाठी आलो, माझं डिस्ट्रिक्ट नांदेड आहे, मी कास्ट व्हॅलिडिटीसाठी पुणेमध्ये अप्लाय करू शकतो का? तर हे बघा, ऍक्च्युली जे आहे कास्ट व्हॅलिडिटी हे तुमचा जो नेटिव्ह आहे तिथं करायची असते, परंतु शिक्षणासाठी तुम्ही ज्या ठिकाणी शिक्षण घेताय तिथनं अप्लाय केला तरी होतो, अनेक जे विद्यार्थी आहेत त्यांचा तसा त्यांनी दिलेला आहे. आता शुभम लोंगाडे यांचा प्रश्न आहे, नावामध्ये करेक्शन असेल तर काय प्रोसेस आहे? हे बघा, कास्ट व्हॅलिडिटीमध्ये जर काही करेक्शन असेल तर त्याच्यासाठी काहीही प्रोसेस नाही. जर तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी नसेल तर डुप्लिकेट काढता येतो, परंतु करेक्शनचा हा ऑप्शन नाहीये. बेटर वे तुम्ही गजेट बनवून आणि त्या गजेटचा जो ऑप्शन आहे ते वापरण्याचा प्रयत्न करू शकता. त्याच्यानंतर इथं बुंदेलखंड के राजा यांचा प्रश्न आहे, मध्य प्रदेश में कौन कैसे करेंगे? तर बुंदेलखंड के राजा, हम मध्य प्रदेश के बारे में हमें कोई जानकारी नहीं है, हम श्री महाराष्ट्र के बारे में जानकारी देते हैं. रोहित यांचा प्रश्न आहे, 1950 आधीचा अनुसूचित जातीसाठी पुरावा नसेल तर काय करावे? तर याच्यावरती मी अनेक व्हिडिओ बनवलेले आहेत. जर तुमच्याकडे 1950 पूर्वीचे जर अनुसूचित जातीचे पुरावे नसतील आणि तुमचे कास्ट व्हॅलिडिटी असेल, तर अशा वेळेस तुम्ही जे रिलेटिव्हची कास्ट व्हॅलिडिटी प्लस तुमच्याकडे जितके जास्तीत जास्त पुरावे आहेत ते सबमिट करण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तुमची कास्ट व्हॅलिडिटी ही तिथं होईल. आणि समजा तिथं काही त्यांनी ऑब्जेक्शन काढल्यास त्यावेळेस तुम्ही त्यांना फॉर्म 11 हा अफिडेव्हिट देऊन आणि तुमच्याकडे जास्तीत जास्त जे पुरावे आहेत ते प्लस तुमचे जे ब्लड रिलेटिव्हचे जेवढ्या कास्ट व्हॅलिडिटी आहेत ते देण्याचा प्रयत्न करा. भरत वाघेला यांनी कॉमेंट केलाय, सर हाऊ टू कॉन्टॅक्ट यू, प्लीज हेल्प मी. हे बघा, युट्यूबचा जो नॉर्म्स आहे त्याच्याप्रमाणे आम्ही आमचे जे कॉन्टॅक्ट आहे ते शेअर करू शकत नाही, परंतु तुम्हाला जी अडचण असेल कॉमेंट्स करा, नक्की त्याचा मी उत्तर देईन. शुभम यांनी इथं कॉमेंट्स केला, सर माझे सगळे डॉक्युमेंट्स क्लिअर आहेत, चुलत्याचा 1967 अगोदरचे आहेत पुरावे आणि चुलत भावांचे पण निघली व्हॅलिडिटी, पण ते मागतायत आजोबांच्या जातीचा उल्लेख नाही, आजोबा तर शिक्षण नव्हते, ओबीसी कास्ट आहे, मी काय करू?
क्लियर आहे डॉक्युमेंट तर तरी पण म्हणतात आजोबांचा नाही उल्लेख जातीचा, प्लीज रिप्लाय। तर हे बघा, जर तुमचा आजोबा अशिक्षित असेल तर त्या अनुसार तुम्हाला तिथं एक अफिडेविट द्यावा लागतो का आमचे जे पेरेंट्स आहेत ते अशिक्षित होते, आणि त्याच्याबरोबर तुम्हाला जे अफिडेविट बरोबर जे दुसरे तुमच्याकडे जेवढे जास्तीत जास्त पुरावे असतील तेवढे देण्याचा प्रयत्न करा। 1967 पूर्वीचे तुमचे जे व्यवसाय वगैरे काय असेल तर ते व्यवसायाचे पुरावे देण्याचा प्रयत्न करा। कास्ट व्हॅलिडिटी असेल तर ती कास्ट व्हॅलिडिटी तुमच्या ज्या ब्लड रिलेटिव्हची ते अपलोड करण्याचा प्रयत्न करा। जेवढे जास्त तुमच्याकडे जुने दुसरे पुरावे असतील तर ते अपलोड करण्याचा प्रयत्न करा। सुहाना मुल्ला, सर कास्ट चे पुरावे नाहीत मग काय करावे? तर हे बघा सुहाना, जर तुमच्याकडे कास्ट जे नमूद नसेल कोणत्या डॉक्युमेंट्सवर तर मग अशा वेळेस तुम्हाला जे तुमचा पारंपरिक व्यवसाय, कारण व्यवसायाने ही जात सिद्ध होते, तर तुम्ही जे तुमचे जे पारंपरिक व्यवसाय आहेत त्याच्या संदर्भात काही पुरावे असतील तर त्याने पण तुमची जी जात आहे ती सिद्ध होते। जनरल रजिस्टर्ड कलर पेज उतारा। व्हाट शुड डू? द स्कूल इज इन पुणे, प्लीज हेल्प। तर तुम्हाला त्या शाळेमधनं जर तुम्ही जे जनरल रजिस्टर्ड येतं तर तुम्ही घेऊ शकता, किंवा त्या जो जनरल रजिस्टर्डचा उतारा आहे त्याच्यावरती तिथला जो हेडमास्टर असेल त्याचा म्हणजे अटेस्टेड घेऊन पण तुम्ही हे काम करू शकता। त्याच्यानंतर सुमितचा प्रश्न आहे, सर 1950 जो दाखला आज कसा मिळवायचा एससी कास्ट साठी? माझ्या ब्लड रिलेशन मध्ये दोन व्यक्तींची व्हॅलिडिटी बनली आहे। हे बघा, 1950 पूर्वीचे जे पुरावे आहेत ते तुम्हाला जनरली गाव नमुना 14 हे तुमच्या तहसील कार्यालयामध्ये तुम्हाला जे लँड रेकॉर्ड प्लस सॉरी रेकॉर्ड रूमचा जो इन्चार्ज आहे त्याच्याला विनंती केल्यावर तुम्हाला तिथनं ते मिळण्याचा प्रयत्न करा। तो जर भेटला तर अतिउत्तम आहे, आणि जास्त जर तुमच्याकडे म्हणजे इथं व्हॅलिडिटी आहे तर त्या व्हॅलिडिटी आणि तुमचे जेवढे जुने पुरावे असेल ते अपलोड करून तुम्ही हे प्रकरण सबमिट करण्याचा प्रयत्न करा। त्याच्यानंतर नो वन हे कॉमेंट्स करतायत, सर व्हॅलिडिटी सर्टिफिकेट रिसीव कुठून करायचे? समाज कल्याण ऑफिस येते का ऍड्रेसवर? हे बघा, सध्या ऑनलाईन जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला ते ऑनलाईन डाउनलोड करायचे, एकतर आपल्या ईमेलवरती आलेला असतो सर्टिफिकेट, किंवा आपण ज्या लॉग इन आयडीने अप्लाय केलेलं आहे त्या लॉग इन आयडीमधनं पण आपण सर्टिफिकेट डाउनलोड करू शकतो। तर त्याच्यासाठी आता म्हणजे हे डिजिटल साईन असल्यामुळं ते आपल्याला तिकडनं डाउनलोड करता येतात। त्याच्यानंतर प्रतीक्षा यांचा कॉमेंट आहे, कास्ट व्हॅलिडिटीसाठी 4th स्टँडर्डचा निर्गमन उतारा जमतो का? निर्गमन उतारा जर तुमचा जो मानक दिनांक त्याच्या पूर्वीचा जर असेल तर तिथं जमल, कारण अपेक्षित जे समितीला अपेक्षित असतो ते तुमचा डेट ऑफ बर्थ मानक दिनांकापूर्वी, म्हणजे शाळेमध्ये तुम्ही जी ऍडमिशन घेतले ती तुमच्या मानक दिनांकापूर्वीची पाहिजे, हे त्यांना अपेक्षित आहे, आणि तसं जर त्याच्यावरती क्लिअर होत असेल तर मग चालेल। आलोक पांडे सांगतायत, सर बोनाफाईट नसेल तर ऑप्शन काय? बोनाफाईट नसेल तर तुम्ही जर शिक्षण घेत असाल तर तुम्हाला बोनाफाईट कॉलेज देईलच, परंतु जर तुम्ही त्या कॉलेजमध्ये नाहीये आणि तुम्ही कॉलेज सोडलेलं आहे आणि कोणत्या व्यावसायिक अभ्यासक्रम प्रोफेशनल अभ्यासक्रमासाठी तुम्ही अप्लाय केला असाल तर त्यावेळेस तुम्ही जो सीईटीचा असं जे काही अप्लिकेशन म्हणजे जे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स असतात त्याचा अप्लिकेशन जे तुम्ही भरला असाल तो पण अपलोड केला तर चालेल, कारण तिथं बोनाफाईट म्हणजे तुम्हाला तुमची जी जन्मतारीख आहे ती तिथं अपेक्षित असते। जोशी साहेब म्हणतायत, यू आर रिअली एवसम सर, थँक्यू जोशी साहेब। त्याच्यानंतर सत्यशोधक सांगतायत, सर कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट ईमेलवर येते की ऑफलाईन? ईमेलवरती येते, त्याचबरोबर तुमचा जो लॉग इन आयडी आहे त्याच्यामधनं पण तुम्ही ते कास्ट व्हॅलिडिटी डाउनलोड करू शकता।
इरफान अंसारी म्हणताय थँक्स व्हेरी वेल एक्सप्लेन. थँक यू इरफान. त्याच्यानंतर अमर पवार कॉमेंट्स करतात सर हार्टली थँक यू सो मच, तुमचा व्हिडिओ खूप हेल्पफुल असतात आणि खूप बेनिफिट होतो तुमच्यामुळं, ज्या नवीन गोष्टी आहेत त्या माहीत पडतात. तर धन्यवाद अमर पवार साहेब. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण हे जे कास्ट व्हॅलिडिटी संदर्भात ज्या डाऊट्स होते ते आपण इथं पाहिले. तर मित्रांनो, आजच्यासाठी आपण इथंच थांबूया. धन्यवाद. जय हिंद.